गोकुळाष्टमी निमित्त साकेश्वर गोशाळेचे उद्घाटन। साकत येथे गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जन्मदिवस निमित्त भव्य गोशाळेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ यांच्या हस्ते व श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। गेली 5 वर्षांपासून या गोशाळेच्या जागेची व्यवस्था होत नव्हती व गायीचे संगोपन करण्यास अनेक अडचणी येत होत्या। या सर्व अडचणीवर निलेशभाऊ गायवळ यांच्या सहकार्याने व श्री शिव प्रतिष्ठानचे तालुका प्रमुख पांडुरंग भोसले यांच्या पुढाकाराने पत्र्याचे शेड तयार करून देण्यात आले। यावेळी साकेश्वर गोशाळेचे अजिनाथ पुलावळे महाराज, सौताळ्याचे हरिभक्तपरायण महबूब महाराज, नगरसेवक महेश निमणकर, मनसेचे दादा हवा सरनोबत, सावरगावचे सरपंच काकासाहेब चव्हाण, माजी सरपंच कांतीलाल वराट, शिवूरचे डिप्युटी विठ्ठल चव्हाण, जानकी मामा गायकवाड, हर्षल डोके, राहुल बेदमुता, राहुल पवार, किशोर गायवळ, हनुमंत पाटील, सुनील गुरव, शिवप्रसाद गुरव व पत्रकार बंधू, सर्व शिवभक्त प्रतिष्ठानचे धारकरी उपस्थित होते। सुरुवातीला श्रीकृष्ण व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली। शिवप्रतिष्ठान तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी वृक्ष देऊन श्री निलेश भाऊ गायवळ यांचा सत्कार केला। मान्यवरांच्या हस्ते गोपूजन करून गायींना चारा पेंड देण्यात आले। श्री निलेश गायवळ मनोगतामध्ये 5 वर्षापासून मदत करण्याचा शब्द दिला होता तो या निमित्ताने पूर्ण झाला। मित्रपरिवाराने नियोजन केले व सर्वांनी पुढे येऊन सहकार्य करावे असे मनोगत व्यक्त केले। पांडुरंग भोसले यांनी सर्व धारकरी यांच्या मदतीने श्री गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेतून या गोशाळेचे संगोपन करून निलेशभाऊ गायवळ यांनी मदत दिली ही मोलाची दिली असे मनोगत व्यक्त केले। हरिभक्त परायण महबूब महाराज यांनी सर्व दानशूर व्यक्तींचे अभिनंदन करून यापुढेही हातभार लावा अशी विनंती केली। शेवटी निलेशभाऊ गायवळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। पाटील साहेब भाऊ अतिशय दुरावस्थेत होती, तिच्याकडे कोणाचंही जास्त लक्ष नव्हतं, पण सांभाळणारे जे गोशाळा सांभाळणारे ते जीव लावून त्या मुक्या प्राण्यांना सांभाळत होते। तिथं बऱ्याचशा अडचणी होत्या, गोशाळेला शेड नव्हतं, गोशाळेला प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अडचण येत होती, तर त्या अडचणी आपण दूर केलेल्या आहेत आणि गोशाळेला एक चांगल्या प्रकारचं शेड बांधून दिलं आहे जेणेकरून गोमाता आपल्या चांगल्या सुरक्षित राहिल्या पाहिजेत। आणि त्याचे बरेचसे कष्ट पांडुराजेंनी घेतलेले आहेत, पांडुराजे साकत ग्रामपंचायत त्याच्यानंतर सावरगाव ग्रामपंचायत यांनी बरंचसं सहकार्य केल्यामुळे ही गोशाळा आज आपली उभी राहिलेली आहे। आणि ही गोशाळा सगळ्यांनी सगळ्यांचा फुलना फुलाचा पाकडी देऊन हातभार लावून ही गोशाळा चालावी आणि चांगल्या उत्तम प्रकारे तिचा सांभाळ व्हावा अशी मी विनंती ईश्वरच्यानी प्रार्थना करतो आणि मी थांबतो। आज गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावरती श्री साकेश्वर गोशाळेचं उद्घाटन माननीय निलेशभाऊ गायवळ यांच्या हस्ते झालेलं आहे। सर्व साकेतकर ग्रामस्थ या ठिकाणी उभा कार्यक्रमाला आले त्याबद्दल धन्यवाद। ही गोशाळा फार दिवसापासून चालू आहे, 5-6 वर्ष झाले याची दुरावस्था असल्यामुळे काही गावांना गोशाळेत मातेच्या कृपेने यांना बुद्धी प्राप्त झाली आणि ते शेड मारलं गेलं। मी ज्यावेळेला ही गोशाळेला भेट द्यायचो त्यावेळेला फार दुरावस्था वाटत होती आणि ती दुरावस्था आता ज्यांनी सहकार्य केले त्यांच्या सहकार्यातून चांगल्या प्रकारे आज या ठिकाणी उभी राहिली आणि ही गोशाळा अशीच चालत राहून ही गोशाळा फार मोठी चालावी। तुम्ही सर्वांचं सहकार्य लाभावं आणि ज्यांनी सहकार्य केले त्यांना धन्यवाद। तुमच्या माध्यमातून साकेश्वर गोशाळेसाठी शेडचं काम या ठिकाणी करून देण्यात आलेलं आहे। प्रथमतः त्यांचं सर्व साखर ग्रामस्थांच्या वतीने व सर्व पांडुराजे मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करतो। या ठिकाणी नवशेत बेदमुता यांच्यामार्फत निलेशभाऊ गायवळ मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी चाऱ्यासाठी 5,000 रुपये देणगी स्वरूपात या ठिकाणी देण्यात येत आहेत। मेसेज आहे